जिल्ह्यात एकर कमी आंदोलनाला हिंसक वळण रात्री ऊस वाहतूक करणारे साखर कारखाना आणि क्रांती साखर कारखान्याचे ट्रॅक्टर पेटविण्यात आले तर विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे राजाराम बापू कारखान्याचे सर्वे सर्वा मंत्री जयंत पाटील आहेत क्रांती कारखान्याचे आमदार अरुण लाड तर विश्वास कारखान्याचे आमदार मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत राजाराम बापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे पेटविण्यात आला तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे रात्री उशिरा पेटविण्यात आला तसेच विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच पेटवण्याचा प्रयत्न झाला या घटनेमुळे खळबळ माजली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफ आर पी मिळावी अशी मागणी केली आहे या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केली आहे तर अन्य दोन कारखाने जाहीर तयारीत आहेत मात्र राजाराम बापू क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत बुधवारी राजाराम बापू कारखान्याच्या पस्तीस वाहनांची हवा सोडण्यात आली यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमटे फाटा कडगे तालुक्यात रामपूर फाटा या ठिकाणी हवा सोडून वाहतूक बंद पाडली आहे संघटनेनं एक रकमी एफ आर पीची मागणी केलेली आहे आणि या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी या मागणीला प्रतिसाद दिला आणि एक रकमी एफ आर पी जाहीर केली मात्र सांगली जिल्ह्यातल्या दालमी आणि दत्त इंडिया या दोनच कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली आहे उर्वरित अन्य कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावोगावचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत शेतकरी संतप्त झालेले आहेत आणि या संतप्त कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यानेच काल राजारामबापू कारखाना साकराळे आणि क्रांती कारखाना कुंडल या दोन कारखान्यांची ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवलेली आहेत यापूर्वी अनेक वाहनांची हवा सोडण्यात आली अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली एकंदरीतच सांगली जिल्ह्यामध्ये हे आंदोलन हिंसक वळणावर पोचत आहे पण या आंदोलनाची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातल्या क्रांती असेल राजाराम बापू असेल विश्वास असेल सोनेरा असेल या कारखान्यांनी एकरकमी एफ आर पी जाहीर करावी अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांचा आगडोम मुसळेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी साखर कारखानदारांची राहील कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना जमत आहे ते सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांना का जमत नाही असा सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सवाल आहे त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारी आणि खाजगी अशा दोन्ही कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये दत्त इंडियन दालमिया या खाजगी कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली आहे आणि उर्वरित सहकारी साखर कारखान्याने जे तीस पस्तीस वर्ष पंधरा वीस वर्ष सहकारात काम करतायत त्या कारखान्याने मात्र एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही त्यामुळंच शेतकऱ्यांचा उद्रेक होत आहे आणि त्या उद्रेकातूनच वाह वाहनं पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे यापुढच्या काळामध्ये तात्काळ आपण एक रकमी एफ आर पी जाहीर करावी अन्यथा याच्याही मो याच्याहीपेक्षा जास्त तीव्र प्रमाणात आंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी कारखानदारांची राहील